नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. आयकर विभागाकडून आयकर रिटर्न सादर करण्यासाठी 31 डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. याआधी आयकर रिटर्न करण्यास विलंब झाल्यास 1000 रुपयांचा दंड आकारला जात होता. मात्र आता 31 डिसेंबरनंतर आयकर रिटर्न सादर केल्यास करदात्यांना दुप्पट म्हणजे 10000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. करदात्यांना कंपन्यांकडून फॉर्म 16 मिळण्यात उशीर आणि तांत्रिक अडचणींमुळे रिटर्न फायलिंगची मुदतवाढ करण्यात आली होती. आयकर अधिनियम 1961 कलम 234F नुसार 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्याला 5000 रुपयांचा दंड आणि त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना 10000रुपयांचा दंड लावला जाईल. ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपर्यंत आहे अशा करदात्यांना विलंब शुल्क म्हणून 1000रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. याशिवाय ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न कर वजावटीचा लाभ घेतल्यानंतर करमुक्त असेल तर त्यांना रिटर्न फायलिंग करता दंड भरावा लागणार नाही. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.